औरंगाबादमधील क्राइम ब्रांचला कार्यरत असलेले एसीपी विशाल ढुमे यांच्यावर विनयभंगाचा एका महिलेने आरोप केला होता आणि यानंतर आता एक त्यांचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि दुसरीकडे आता विशाल ढुमेंना निलंबित न केल्याचं शुक्रवारी शहर बंदचा इशारा देण्यात आलाय. हा व्हिडिओ नेमका काय आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे. कृष्णा, हा व्हिडिओ नेमका काय आहे आणि इशारा देखील आता देण्यात आलाय, काय अधिकचे अपडेट? निश्चित, आपण जर हा व्हिडिओ थोडा बारकाईने बघितला तर लक्षात येईल की ढुमे काय अवस्थेमध्ये होते आणि त्या किती मध्ये धुंद होते हे त्यावरनं लक्षात येतं. पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतायत पण ते त्यातूनही गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि त्यांची अवस्था या व्हिडिओ मधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. दुसरीकडे आज खासदार इम्तियाज जलील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी इशारा दिलाय की उद्या संध्याकाळपर्यंत धुमेंवर कायदेशीर कारवाई गृह खात्याकडून केली काय गेली नाही तर शुक्रवारी शहर बंद ठेवून पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिला आहे. खरं तर औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी धुमे यांच्यावर कारवाई करण्यासाठीचा अहवाल रविवारीच पाठवलाय मात्र गृह मंत्रालयाकडून अजूनही त्यावर कुठलीही कारवाई केली गेली जात नाही. त्यामुळे त्या पीडित कुटुंबियाकडूनही संतप्त व्यक्त केलाय ना आता त्यासाठी इम्तियाज जलील हे देखील शुक्रवारी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. मात्र पुन्हा एकदा सांगतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धुमे काय अवस्थेत होते हे आपल्या लक्षात येईल. दीपक, नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.